15 लाख लोक होते, त्यापैकी 12.5 लाख शेतकऱ्यांचे ऑलरेडी दिलेले आहेत, 1 लाख शेतकऱ्यांचं अजून व्हॅलिडेशन झालंय, तेही आता चाललेले आहेत. उरलेले जे काही 2-2.5 लाख शेतकरी आहेत, यांचं अजून व्हॅलिडेशन होत नाहीये. त्या व्हॅलिडेशनचा प्रयत्न आम्ही करतो. त्यांनी काहींनी माहिती अर्धवट दिली आहे, काहींनी जे आपले म्हणजे नियमित कर्ज भरण्याचे जे वर्ष आहेत त्या वर्षाच्या आधीचं वर्ष दिलेलं आहे, तर त्याचं सगळं व्हॅलिडेशन करू. पण आपण या गोष्टीवर निश्चित संतोष व्यक्त केला पाहिजे की आपण 15 लाखापैकी जवळजवळ 12-12.5-13 लाख लोकांच्या खात्यात पैसे टाकले. असं आहे की आता आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. राज्य सरकारने आपली तयारी ऑलरेडी सुरू केली आहे. कारण असं आहे की मागच्या काळामध्ये आपण काही वर्ष अल निनोचे वर्ष बघितले आहे. आता 5-6 जे क्लायमेट मॉडेल आहेत त्यापैकी काही क्लायमेट मॉडेल हे अल निनोचं वर्ष असू शकतं असं प्रोजेक्ट करताय. आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची अंतिम माहिती ही 21 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आपण ऑलरेडी मागच्या महिन्यातच मंत्रिमंडळ बैठकीत याची आपण चर्चा केली, त्यानुसार मुख्य सचिवांच्या अंतर्गत एक कमिटी बसवली आणि अल निनो सारखी परिस्थिती आली तर काय उपाययोजना केल्या पाहिजे, पाण्याची बचत कशी केली पाहिजे, आपल्याला काय काय करावं लागेल याची तयारी आपण करून ठेवतोय. मात्र या संदर्भात 21 एप्रिलला एकदा आपल्याला आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने त्यांचा फायनल अंदाज दिला की मग किती डेफिसिट राहू शकतं याच्या आधारावर आपलं पुढचं प्लॅनिंग आपण करतो.